अशिक्षितांना बँकेचे व्यवहार करताना अनेक अडचणी येतात. अशाच अशिक्षितांचा आधार बनलेले हे आहेत अशोक भोसले. गेल्या 44 वर्षांपासून बँकेच्या बाहेर बसून ते अशिक्षितांना बँकेचे अर्ज भरून देत आहेत. त्यांच्या या सेवेमुळे अनेकांना बँकेचे व्यवहार करणं सुलभ झालंय. पूर्वी केळीची गाडी लावत होतो बँक ऑफ महाराष्ट्र खडकी बाजारमध्ये. त्याच्यानंतर तिथे एक मनुष्य दुसरा फॉर्म भरत होता, फॅक्टरीमधला रिटायर झालेला मनुष्य. तर तिथं त्यांच्याकडे गर्दी होत असताना त्यांनी मला सांगितलं की आप्पा तुम्हाला फॉर्म लिहिता विता येते का? तर मी म्हटलं हा लिहिता येते. मग म्हणले एक एक फॉर्म भरत जावा. मग त्यांनी मग मला सांगितलं की असं असं भरायचं, पैसे लिहायचे, नाव पत्ता लिहायचा, नंबर लिहायचा आणि द्यायचं. मग त्यावेळी आम्ही 10 पैसे 15 पैसे घ्यायचो फॉर्म भरायला. मग आता ते 2-4 वर्षानंतर ते मनुष्य वाढले. मग ते सगळा बँकेचा लोड त्याच्या माझ्यावरती येऊ लागला. त्यामुळं मी मग ते केळीची गाडी बंद केली 1978 पासून. त्याच्यानंतर आतापर्यंत हे चालू केले. रोज सकाळी खडकीतील एका बँकेच्या बाहेर भोसले हे लोकांना फक्त 10 रुपयात अर्ज भरून देतात. कोणाला बँक खातं उघडायचं असतं तर कोणाला लाईफ सर्टिफिकेटचा अर्ज भरायचा असतो, हे सगळे अर्ज ते त्यांना भरून देतात. इंग्रजी मराठी अशा दोन्ही प्रकारचे अर्ज ते उत्तम भरतात. 11/12 जुना बाजार खडकी पोलीस चौकी शेजारी 411-003 या ठिकाणी राहतो. माझं जेवणाचं म्हणजे सकाळ दुपारपर्यंत जे काय पैसे जमा होतील त्यातून मी 70 रुपयाची राईस प्लेट घेतो. अर्धी राईस प्लेट दुपारी खातो आणि अर्धी राईस प्लेट रात्री खातो, असं जेवणाचा कार्य. आता मला 70-80-90 रुपये मिळतात. पहिले मला 200-300 रुपये मिळायचे. आता काय झालं आहे, ATM दिले प्रत्येकाला, त्यामुळं जे ज्यांना अंगठ्या वादुरा आहेत तेच लोक माझ्याकडे येतात. आता सध्या नाही ना विला झाले, नोकरी धंदा नाही काय नाही. मी स्वतः एकटा आहे, लग्न झालं आहे, बायको वेडी होती पण त्यांनी सोडून दिले. इकडे राहतो तो बहिणवाड. त्यांचं शिक्षण जेमतेम 10वीपर्यंत झाले. बँकेच्या बाहेर केळी विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. अशिक्षितांना असे बँकेचे अर्ज भरता येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर 1987 पासून त्यांनी हे काम सुरू केलं. आज 44 वर्ष झाले ते सातत्यानं हेच काम करत आहेत. सगळ्यांना अर्जसुद्धा भरता येतो, त्यामुळे पूर्वी अशोक भोसले हे 200-300 रुपये रोज कमवायचे. मात्र आता त्यांच्याकडे फार गर्दी होत नाही आणि ते 70-80 रुपयावरच त्यांना त्यांचा गुजारण करावा लागतो. मात्र आजही काहींना त्यांची गरज आहे, त्यांना आप्पा सदैव मदत करत राहतील. जोपर्यंत प्रकृती साथ देईल तोपर्यंत मी हे काम सुरू ठेवीन असं आप्पा कायम सांगतात. अमोल वारणकर, डिजिटल प्रभात, पुणे.